मराठी शाळा प्रेझेंट्स, चला शिकूया इंग्रजी ओल्ड पासून काही शब्द। नमस्कार मित्रांनो, मराठी शाळेमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण इंग्रजीसाठी जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपण काम करतो आहे की या ठिकाणी इंग्रजीसाठी खास आपण घेतो आहे रिदमॅटिक शब्द, ज्याला आपण म्हणू रायमिंग वर्ड्स। रायमिंग वर्ड्समध्ये इंग्रजी फार सोपं जातं, त्यामुळे मुलांना पटकन ते लक्षात येतं। तर या ठिकाणी आपण IPL चालू आहेत, IPLमध्ये आपण ज्यावेळेस या प्रकारे चेंडू आल्यानंतर ज्यावेळेस विकेट जाते, बरोबर आहे की नाही, ज्यावेळेस विकेट जाते, आणि आता चित्राकडे एवढं काही लक्ष द्यायचं नाही आहे, कारण मी सुरुवातीला सांगितले चित्रकला ही महत्त्वाची नाही आहे, कारण आत्ता महत्त्वाची नाही आहे, चित्रकला तशी महत्त्वाची आहे। ज्यावेळेस विकेट जाते, बॉल टाकल्यानंतर ज्यावेळेस विकेट जाते, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला, काय म्हणतो, येस, काय म्हणतो याला आपण, विकेट जाते, आउट होतं। किंवा आणखीन एक शब्द आहे त्याला, काय शब्द आहे बघा, BOLD, अशा प्रकारे शब्द आहे ना, BOLD, बोल्ड, काय शब्द आहे, बोल्ड, हा शब्द लक्षात ठेवायचा आहे। मग याच्यामधला जो हा शब्द आहे आपला, हा ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो बघा, आता हा मी बोल्ड शब्दातला हा बी काढून टाकला, तर याचं नाव काय होणार आहे, पहा नीट पहा, अला एक का ना एक मात्रा, ओ आणि लला ड जोडला, ओल्ड, काय शब्द होणार आहे, ओल्ड, OLD, ओल्ड, OLD, ओल्ड, ओल्ड म्हणजे म्हातारा किंवा जुना, जुनाट वस्तू, त्याला सुद्धा ओल्ड असं म्हटलं जातं, ओल्ड। मग तो शब्द आपण काय करूया सांगा, येस, तो शब्द आपण इथं लिहूया, OLD, ओल्ड झाला का, बरोबर आहे, ओल्ड। आणि त्याला काय करूया आपण, या ठिकाणी असा बी लावूया, मग त्यामुळे काय झाला, बोल्ड, काय झाला, बोल्ड, या प्रकारे आपण पाहिलंय की ओल्ड शब्द तयार झालेला आहे बोल्ड पासून, कारण तो तीन अक्षरे ओल्ड, तर तोच आपल्याला घ्यायचा आहे, OLD, ओल्ड, आणि त्याला आपण काय लावला, बी लावला, त्यामुळे आपला शब्द काय तयार झाला सांगा, बोल्ड, काय शब्द तयार झाला, बोल्ड। मग बोल्ड शब्द तयार केला आपण, आता आपल्याला पुढे जायचं आहे, तुमच्या संकल्पना या ठिकाणी लक्षात आलेली आहे, आपल्याला हे तीन अक्षर या ठिकाणी घ्यायचे आहेत, ओल्ड, हे सगळ्यांना ओल्ड असं ठेवायचं आहे। आता आपण काय करूया या ठिकाणी, आणखीन एक काय करूया आपण, एक शब्द बनवायचा प्रयत्न करूया तुमच्या हाताने, ठीक आहे ना। आता पहा, ओल्ड या ठिकाणी असंच आपण लिहूया आता, मग तुमच्या लक्षात येईल OLD असं लिहिलं, ओल्ड। आता याच्यामध्ये काय करू आपण, मम्मीच्या गळ्यात असतं सोनं, बरेच लोक घालतात, मग त्या सोन्याला इंग्रजीमध्ये काय म्हणत असतील बोला, येस, गोल्ड म्हणतात, काय म्हणतात, गोल्ड। मग गोल्ड शब्द होण्या, ओल्डचा बोल्ड शब्द होण्यासाठी आपण बी लावला, बी लावल्यामुळं बोल्ड झाला, मग आपल्याला इथं काय लावावं लागेल ज्याच्यामुळं गोल्ड होईल,
पहा, जी लावावा लागला, त्याच्यामुळे काय शब्द झाला, गोल्ड, गोल्ड। आणि मग त्याच्यावरून एक म्हण पण आली, काय म्हणाली, ओल्ड इज गोल्ड, ओल्ड इज गोल्ड, म्हणजे काय, जुनं ते सोनं, ठीक आहे, ओल्ड इज गोल्ड। मग आपण ओल्ड पासून शब्द तयार करत आहोत, पहिला झाला बोल्ड, मग गोल्ड, असे आपल्याला आणखीन काही शब्द तयार करायचे आहेत तुम्हाला। मी या ठिकाणी तुम्हाला फक्त अक्षरे देणार आहे। पहिला शब्द तयार झाला बी आणि जी, आपण परत एकदा घेऊया, ठीक आहे, पहा, या ठिकाणी आपल्याला बी पासून तयार करायचा आहे, ठीक आहे, बी पासून तयार करायचं आहे। मग आपल्याला सी पासून तयार करायचा आहे, सी पासून, त्याच्यानंतर एफ पासून देखील आपल्याला तयार करायचा आहे, एफ पासून, लक्षात येत आहे, त्याच्यानंतर जी पासून, त्याच्यानंतर एच पासून, एच पासून तयार झाला, मग एम पासून तयार करू, एम पासून, मग आर पासून तयार करू आपण, ठीक आहे, आर पासून, आणि आणखीन काही शब्द आहेत ते आपण घेणार आहोत। अगोदर आपण हे तयार करूया, बी ला ओ एल डी लावा, मग काय शब्द झाला आपला, बोल्ड। मग सी ला ओ एल डी लावा, ओ एल डी, काय शब्द झाला, सीचा आवाज क, कोल्ड, ठीक आहे। मग एफ ला लावा, एफचा आवाज तर फ येईल, मग फ ला ओ ला ओ एल डी, फोल्ड, ठीक आहे। मग हा आपला आला जीचा गोल्ड, जी ओ एल डी, गोल्ड। त्याच्यानंतर एच, एचचा शब्द आपण या ठिकाणी घेणार, शब्द एच ओ एल डी, होल्ड, होल्ड। त्याच्यानंतर एमचा शब्द या ठिकाणी आपण घेऊया, एमचा एम ओ एल डी, मोल्ड। त्याच्यानंतर आपला या ठिकाणी आर आहे, आरचा आपण शब्द या ठिकाणी घेऊया, आर ओ एल डी, रोल। आणखीन असे दोन शब्द राहिलेले आहेत आपल्याला, आता आपल्याला ते घ्यायचे आहेत। आता एसचा शब्द आपण बनवूया, एस ओ एल डी, सोल्ड, ठीक आहे, सोल्ड म्हणजे विकलेले, विकून गेले, आहे की नाही, सोल्ड। आणि शेवटचा आहे टी ओ एल डी, टोल्ड, सांगा टोल्ड। अशा प्रकारे आपल्याला ओल्ड या तीन अक्षरी शब्दापासून, ओल्ड या तीन अक्षरी शब्दापासून एवढे शब्द आपल्याला भेटलेले आहेत, बोल्ड, गोल्ड, बोल्ड, कोल्ड, फोल्ड, गोल्ड, होल्ड, मोल्ड, रोल्ड, सोल्ड, टोल्ड। नक्कीच आवडलेत ना, ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे, असे रायमिंग वर्ड्स तयार झालेले पाहिजे आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। आपण इंग्रजी मुळाक्षरे 26 आहेत, 26 अक्षरांना सुद्धा हे लावू शकतो आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन करू शकतो, उच्चार करू शकतो, परंतु इंग्रजीमध्ये तेवढे शब्द तयार होत नाहीत। मग जेवढे आपल्याला भेटतील, जे खरंच इंग्रजीतले आहेत, त्यांचा सराव करायचा, त्यांची स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला या व्हिडिओचा उपयोग करायचा आहे, या शब्दांचा उपयोग करायचा आहे मराठी शाळेत। आजच्यासाठी एवढाच, पाहत राहा मराठी शाळा, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। एवढंच, धन्यवाद। मी मराठी, माझी शाळा मराठी, पाहत राहा चॅनल। प्लीज सबस्क्राइब मराठी शाळा, धन्यवाद।